हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर निकालाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि डी एम ई आरची फर्स्ट अँसर शीट येऊन बरेच दिवस झाले आणि आत्ता आज सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ती कशी डाउनलोड करायची त्याची लिंक मी विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर दिलेली आहे आणि मी तुम्हाला इथं लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो ट्राय करायचं आहे तुम्हाला ते आणि मग रिझल्ट कधी लागणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तलाठीसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी टेस्ट सिरीज विकत घ्या तर या ठिकाणी पहा मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर जी लिंक दिलेली आहे तिच्यावर टच केलं की तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर युजर आय डी टाकायचं आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे त्याच्या खाली हा जो कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा इथे टाकायचा आहे आणि मग लॉग इन करायचं आहे लॉग इन केलं की तुम्हाला तुमची सेकंड अँसर शीटचे तिथं ऑप्शन शोधा हो तिथं तुम्हाला मिळून जाईल जर तुमचा पासवर्ड किंवा युजर आय डी मिस झाला असेल तर इथे क्लिक करून तुम्ही तो मिळवू शकता आता हे झालं सेकंड अँसर की आलेली आहे फर्स्ट अँसर की आलेली आहे रिस्पॉन्स शीट म्हणूयात आपण त्याला मग आता निकाल कधी लागणार तर जे आरथी त्यांनी सेकंड रिस्पॉन्स शीट आपल्याला दिलेली आहे त्या आरथी लवकरच निकाल लागेल पण निकालाची एक्झॅक्ट तारीख कोणीच सांगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जरी फोन केला की सर निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे तरी ते सुद्धा म्हणतात वेबसाईटवर चेक करा ज्या दिवशी लागेल तेव्हा तुम्हाला वेबसाईटवर तो कळून जाईल अशी एक्झॅक्ट तारीख आम्ही पण सांगू शकत नाहीत आणि हीच वस्तुस्थिती आहे मग संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे हे काम करतात तेच जर एक्झॅक्ट तारीख सांगू शकत नसतील तर मी तरी एक्झॅक्ट तारीख कशी सांगणार पण आता सेकंड रिस्पॉन्स आलेली आहे तर लवकरच येत्या दहा ते पंधरा दिवस किंवा आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या आत निकाल जाहीर व्हायला पाहिजे ॲटलीस्ट जे मार्क्स मिळालेले आहेत त्यांची यादी तरी जाहीर व्हायला पाहिजे आणि मग त्याच्या आधारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट वेगळी लागते आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर फायनल लिस्ट वेगळी लागते अशी ती पुढची प्रोसेस असते पण ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी मात्र सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवा कधी पण आता निकाल म्हणजे जे काही मार्क्स मिळालेले आहेत ते यादी लागू शकते स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी तलाठी एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे झालेले पेपर दिलेत खास करून दोन हजार एकोणीसचे जे पेपर आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तर या स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच